आगी संदर्भातील अंबरनाथमधून अंबरनाथच्या वडूळ एमआयडीसी कंपनीला मोठी आग लागली आहे. कंपनीच्या आगीमध्ये एका कामगाराचा मृत्यू झालेला आहे. कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरती धुराची लोट पसरल्याचं पाहायला मिळत आहे. अंबरनाथच्या वडूळ गाव एमआयडीसीमध्ये रासायनिक कंपनीला मोठी आग लागलेली आहे. ब्लूजेट हेल्थ केअर असं कंपनीचं नाव असून कंपनीतील रासायनिक ॲसिडच्या गळतीमुळं स्फोट झाल्याची माहिती कळतीय. या आगीमध्ये एका कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. हे दृश्य आपण पाहतोय अंबरनाथमधील आहे. अंबरनाथच्या वडूळ एमआयडीसी कंपनीला मोठी आग लागली आहे. कंपनीच्या आगीमध्ये एका कामगाराचा मृत्यू झाल्याची या क्षणाला अपडेट कळतीय. कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरती धुराची लोट पसरल्याची दृश्य आपण पाहतोय. अंबरनाथच्या वडूळ गाव एमआयडीसी येथे रासायनिक कंपनीला ही मोठी आग लागलेली आहे. या कंपनीचं नाव आहे ब्लूजेट हेल्थ केअर असून कंपनीतील रासायनिक ॲसिडच्या गळतीमुळं स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. मयुरेश जाधव आमचे प्रतिनिधी या ठिकाणाहून जोडले गेलेले आहेत. मयुरेश, आता आगी संदर्भातले काय अपडेट मिळत आहेत, काय कारण समोर येत आहेत, सविस्तर तपशील. तेजस, आपण बघितलं अंबरनाथच्या वडोळ गावामध्ये एमआयडीसी आहे. या एमआयडीसी मध्ये एका रासायनिक कंपनीला आज दुपारच्या सुमारास ही आग लागली. या कंपनीचं नाव ब्लूजेट असे, ह्या कंपनीमध्ये हायड्रोजन नायट्रोजन असे केमिकल बनत असतात आणि ह्याच कंपनीमध्ये नायट्रोजनच्या प्लॅनमध्ये स्फोट झाला आणि नायट्रोजन हा बाहेर येऊ लागला. त्यामुळे जे नागरिक होते त्यांना, जे कामगार होते त्यांना त्रास झाला. त्या कामगारांना 5 जण हे जखमी झाले, त्यांना मध्यवर्ती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. त्याचप्रकारे एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. मात्र ही आग कशामुळे लागली ह्याचा अद्यापही माहिती आपल्यापर्यंत येत नाहीये. अगदी धन्यवाद मयुरेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.